सासोडीतील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे याबाबतीत पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक सासोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना या पथकास माहिती मिळाली की सासोड पोलीस स्टेशनमध्ये भादवी कलम तीनशे चौऱ्याण्णव चौतीस अन्वये दाखल एका गुन्ह्यातील दोन आरोपी सध्या फरार आहेत ते पुरंदर तालुक्यातील वाघापूर चौकात येणार असल्याच्या माहितीवरून सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपी विलास विनोद सोळंकी वयवर्ष अठरा राहणार खंडोबा नगर सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे त्याला ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता सदरचा गुन्हा त्याने इतर अटक आरोपींसोबत केला असल्याचे कबुली दिली आहे यावरून त्यास आणि त्याच्यासोबत असलेल्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या एका विधीचा संघर्षित मुलास ताब्यात घेतल्या असून सदर आरोपी पुढील तपासकामी सासोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक बारामती मिलिंद मोहिते भोर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे पोलीस हवालदार बाळासाहेब कारंडे पोलीस हवालदार अजय घुले पोलीस हवालदार विजय कांचन पोलीस कॉन्स्टेबल धीरज जाधव यांनी केली आहे जनहित न्यूजसाठी गणेशोद्मले पुरंदर सासवड